आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवनेरी सौहार्द ताराराणी महिला दूध संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत. शिवनेरीला 9 लाख तर ताराराणी महिला दूध संघाला 7 लाखावर नफा. निपाणी तालुक्यातील बेडखेळ येथील समस्त बहुजन समाज उन्नती व महिला सबलीकरण करण्यासाठी सहकार नेते आर जी डोमणे यांनी शिवनेरी क्रेडिट सौहार्द व ताराराणी महिला दूध संघाची स्थापना केली होती. आज या शिवनेरी संस्थेची 22वी तर ताराराणी दूध संघाची 21वी सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थापक आर जी डोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी शिवनेरीचे अध्यक्ष बाबूराव नारे तर ताराराणीच्या अध्यक्षा सौ संगीता माळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कारदगा जिल्हा परिषदेचे सदस्य सुमित्रा उगळे, जवारचे संचालक अशोक नारे, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक पणेंद्र वर्मा, प्रकाश किनीकर, डॉक्टर अर्चना कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी सुमित्रा उगळे, रमेश बेडकिहाळे, निलेश माळी, अजय माने, श्रेया काकडे, शिवनेरीचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्यासह शिवनेरी ताराराणी संस्थेचे सर्व संचालक मंडळाचे सदस्य, सभासद डॉक्टर अर्चना कुलकर्णी, मलगोंडा पाटील, धनपाल धनापगोळ, व्यवस्थापक बाळासाहेब शिंदे, संजय बालिंगे यांच्यासह सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होता. मानकर न्यूज साठी बेडकिहाळहून कृष्ण आर्गे. आमच्यावर नेहमी सतत प्रेम करणारे आमच्या संस्थेचे संचालक सभासद, त्याचप्रमाणे हितचिंतक, मग ते कर्जदार असतील, कर्जाच्या रूपाने त्यांनी आमचं जरी हित जोपासलं असलं किंवा डिपॉझिटच्या माध्यमातून जरी हित जोपासलं असलं तर त्या सर्वांचं स्वागत करणं मी उचित समजतो. विविध संस्थांचे पदाधिकारी पाण्याश्री रामचंद्र गंगाराम डोमणे यांनी आता या संस्थेच्या बद्दल सांगितलं. त्यांनी आमच्या दोन्ही संस्थेच्या कर्मचाऱ्यांना असो किंवा सभासदांना असो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संयमानं कोणत्या रीतीनं आम्ही काम केलं पाहिजे आणि संयमानं आणि प्रामाणिकपणानं आणि प्रांजळपणानं जर करता काम केलं तर यश तुमचं निश्चित आहे हे त्यांनी एक आम्हाला ब्रीदवाक्य शिकवून दिलं आणि त्या वाक्याच्या आधारावरच आज आम्ही काम करीत आहोत. आणि ही शिवनेरी आणि ताराराणी या दोन्ही संस्थेची संयुक्त इमारत इथं उभारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा आदर्श आमच्या सोबत सतत आहे. याच पद्धती माननीय सभासद बंधू आणि बहिणीनो, आपण आपल्या सहकारी संस्था 22वा वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्वक उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांच्या सहर्ष स्वागत करतो. संस्था सतत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, त्याकरिता सर्व सभासदांचे सेवेदार व हितचिंतक सहकार्य लाभल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. दिनांक 31/3/2018 अखेर वार्षिक अहवाल सादर करण्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. ही 22वा वार्षिक वाटचाल आम्ही सहकार्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना मला खूपच आनंद वाटतो.